दरअसल सोलापुर शहर कल्पनानगर अक्कलकोट रोड के रहने वाले 47 साल बसवराज रवण सिंह हिरोड़े नामी किसान का खेत गोकुल शुगर मिश्र धोत्री गांव के पास है, जहां शक्कर कारखाने का सारा गंदा पानी किसान बसवराज के खेत में आने से सारी जमीन बंजर हो चुकी है। अपने खेत की ये हालात देख किसान ने नुकसान भरपाई मांगी तो शक्कर कारखाने वालों ने उन्हें अपमानित किया, जिसे तंग आकर 19 मई 2024 को दोपहर किसान ने अपने घर में अपने आप को फांसी लगा ली है। ये जानकारी मृत्यु किसान के परिवार वालों ने दी है। फिलहाल किसान की लाश को पोस्टमार्टम के लिए सोलापुर सिविल अस्पताल में लाया गया है। पुलिस इस पूरे मामले की अगली जांच कर रही है। काय नाव आपलं? रविकांत बसवराज हिरोळे, बसवराज रेवंच देहरोळेचा मी मुलगा आहे, लहान मुलगा आहे मी। आज वडील आले घरी, जेवण वगैरे केले मी, दादा फोन लावला होता, दादाला आणायला गेलतो मी। यायच्या अगोदर पप्पा आत्महत्या करून घेतले होते, याच्या मागं मी ते साखर कारखान्यावाल्यांकडे अर्ज वगैरे दिलं 2-3 वेळा, मम्मीला पण घेऊन गेलतो मी। दादांकडे गेलो सचिनदादा कल्याणसाठी, त्यांनी त्यांना फोन लावून बोलले, त्यांनी म्हणले आम्ही करतो, पाठवून दे त्यांना, आम्ही करतो, तुम्ही काय करू नका म्हणले। त्यांच्याकडे गेलो, त्यांनी आम्हाला जोर जोर आणि विनाकारण काय पण आडेतेडे बोलले। कोण? दत्ता शिंदे। कोण आहे तुमचे? ते आमचं शेत आहे, तिथं आमच्या शेतात त्यांचं केमिकल पाणी आलं। दत्ता शिंदे साखर कारखान्याचे संचालक आहेत। हा, संचालक आहेत। त्याच्यासोबत काय याच्या पुढे काय भांडण झालं होतं का? याच्या अगोदर आम्ही फक्त त्यांच्या फक्त नुकसान भरपाईसाठी आम्ही मागणी करायला गेलतो, त्यांनी आम्हाला हा हा म्हणून ढकलले। लास्टला दादांकडे गेलो सचिन दादा कल्याणसाठी, तिथून त्यांनी बोलले, त्यांना बोला म्हणून, मग त्यांनी आम्हाला बोलवले फोन करून, कोण? दत्ता शिंदे। तिथनं गेल्यावर मग त्यांनी म्हणाले, एवढं वर्ष तुम्ही झोपलाव का, एवढं वर्ष कशाला नाही गेलो? ते देवासाहेब, देवा त्यांचं आडनाव माहीत नाही, देवा म्हणून आहे माणूस त्यांचं हाताखालचं, त्यांना बोला म्हणले। त्यांना पण आम्ही त्यांच्या अगोदर बोललो होतो, त्यांनी म्हणले तुमच्या शेतात पीक नाही, काय नाही, पूर्ण केमिकलचं पाणी सुटलंय, पीकच येणार नाही, पीक कुठला उगवा आम्ही, आणि आमचं खायची पण परिस्थिती पूर्ण बेकार करून ठेवले ते। पण आज कसं कळलं तुम्हाला हे तिने आत्महत्या केलं म्हणून? तुमचे वडील आत्महत्या केले म्हणून तुम्हाला कसं कळलं? घरी आल्यावर कळलं। मी भाऊला आणलो पुण्या नाक्यावर जाऊन, आणि कामाला जात आहे MIDC चिंचोळीला, तिथनं याला आणताना कळलं, घरी आल्यावर कळलं मला। नेमकं कारण कशासाठी तिने घेतलं तुम्हाला का संशय आहे का कुणावर? संशय तर आता ते साखर कारखान्यात आहे, अजून आता दोघं तिथं आहेत, त्यांचे नाव वगैरे माहित नाही मला। कारखान्याचा काय प्रॉब्लेम होता तुमच्या शेतात? आमच्या शेतात पाणी सोडत होते त्यांनी केमिकलचं, आणि ज्यांच्या शेतात पाणी सोडले ना सगळ्यांना नुकसान भरपाई दिलेत, आम्हालाच फक्त दिले नाहीत, आणि आम्ही पण त्यांना देतो तर द्या नाही तर सोडा म्हणलो होतो, त्यांनीच आम्हाला वाकड बोलले। काय नाव आपला ताई? सविता बसवराज हिरोळे। काय झालं आज? आज आत्महत्या करून घेतलीत माझी। कशासाठी? साखर कारखान्यासाठी, ते गल्लीतले बाईसाठी, गल्लीतले बाई परवा मारली 4:00 वाजता। कुणी मारलं होतं? गल्लीतले बाई आहे एक। काय नाव पाहिजे? काय की त्यांचं दोघांचे काय होते की कशासाठी मारले की? तिने मारल्यावर काय पोलीस कंप्लेंट वगैरे काय केली? घाबरते, पोरं भांडण करतेत म्हणून आमच्या नवरा मी घाबरला ग बसला। आमच्या नवरा कसं आहे तर मालकाला माहितच आहेत की पोरचे। मग आज काय झालं? आज काहीच नाही, मला सकाळी सांगून गेले तर मी आज बिर्याणी खाणार आहेत म्हणून, मग खाईलं आम्ही निघायतेत म्हणून, मी समोर बसत नाही म्हणून, मी ते कोळी मॅडम म्हणून आहे तर त्यांच्याकडे जाऊन बसले मी 3 तास। आज मी येस तर हेच घडणं घडलं तर तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला आत आले बिंदास, दररोज आमचे घर आहे स्वतः, कसं येते तसंच मी घरात घुसले, मग जा समोरच मी माझ्या भावाला फोन केले लगेच। काय चिठ्ठी वगैरे काय लिहिली? काही नाही बघितलं मी, नुसतं माझ्या नवऱ्याला बघितलं। कोणावर संशय आहे तुम्हाला? माझे दिरावर शक्क आहे, तर शेत हडपलंय सगळं, ते मी पण विष पेले होते, माझ्याकडे ते प्रूफ आहेत, मग साखर कारखान्याकडे लई आता 5-6 वर्ष झाले मी फिरायला लागले, मग काय याचं असं मनावरच घेईन साखर कारखान्याला। कुठला साखर कारखाना? गोकुळ शुगर फॅक्टरी। आम्ही स्वतः जाऊन भेटला आमदारकडे गेला। कोण आमदार? सचिन कल्याणसाठी। काय म्हटले ते? मी सांगून सवाल करतो म्हणले तर काय केलेच नाही। हा, काय केलेच नाही तर दादा सांगितले तर साखर कारखान्याला सवाल केले नाही तर दादा सांगितले पण साखर कारखाना। पोलिसाची काय मांग आहे तुमची? आता आम्हाला न्याय पाहिजे। दुसरा ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।